आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, राज ठाकरेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुलं पत्र। कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नसल्याचाही इशारा। माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येमध्ये प्रवेश नाही, उत्तर प्रदेशातल्या नंदिनी नगरमधल्या सभेमध्ये ठराव। भाजप खासदार ब्रजभूषण सिंग यांचा राज यांच्यावर हल्लाबोल। राज्यामध्ये लवकरच महापालिकांच्या निवडणुका, प्रलंबित महापालिका निवडणुका दोन टप्प्यामध्ये होण्याची शक्यता। 17 मे रोजी प्रभाग रचना जाहीर होणार। 2 आठवड्यात पंचायत निवडणुकांची अधिसूचना काढा, मध्य प्रदेशच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा आदेश। 12 जुलैच्या सुनावणी आधी अहवाल देण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न। नवनीत राणांच्या उपचाराच्या व्हायरल फोटोमुळे लीलावती रुग्णालय अडचणीत, शिवसेना गृहमंत्रालयाकडे तक्रार करणार, वांद्रे पोलिसातही तक्रार दाखल। मुंबईमध्ये उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय उघडणार, मुंबईतील उत्तर भारतीयांसाठी योगी आदित्यनाथ यांची घोषणा, तर कृपाशंकर सिंग यांची भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चा प्रभारीपदी नियुक्ती। HDFC, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा आणि करूर वैश्य या बँकांच्या कर्जाच्या व्याजदरामध्ये वाढ, RBI ने रेपो दरात वाढ केल्यानं सर्व प्रकारची कर्ज महागली। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।